आमच्याकडे असा सिनियर सिटीजन डॉक्टर शेटी आहे. दोतर तुम्ही आता ऑलरेडी मत मारून आलेले असा बाहेर, साखळे भितर असे खयचे इश्यू असा जे तुमकां दिसता की सुटपाक जाय अशे? किती म्हणता म्हाका मात्शे आयकून कमी येता. साखळे भितर असे खयचे इश्यू असा जे तुमकां दिसता की तांचो सुटाव जावपाक जाय? न्ही, इश्यू खूब आहात, पूण सोडयता ताजेर सगळे हे आहा. आता हे इश्यू खंय आहा, खंय ते बारीक विचार करपाचो जो निवडून येता उबे रावल्या, तांच्यांनी खंयचे ते सोदून काढूंक जाय. आम्ही कितले काढले आणि तांचे कडे मांडले म्हणून जाता तसे ना. ताणे सोदून काढूंक जाय खंयचे कोणाक कोणाक कसो हे आता त्रास जावचो न्ही. हा, कितें काम करता आसतना ते इल्ले इल्ले इश्यू घेवचेले आणि ताणें पळोवपाचे. थँक्यू दोतर, थँक्यू दोतर. आमच्या असा एक बीजेपी बॅक पॅनल कॅन्डिडेट आनंद काणेकर सर, आता ऑलरेडी वोटिंगाक सुरवात झालेली असा, सो तुम्ही आता इतले दीस लोकां मदीं भोंवता, लोकांचे इश्यूज कितें आहा? मेनली आमच्या मार्केट एरिया असल्या कारणान पार्किंग हो मेजर इश्यू असा, आणि बाकीचो मातशे वेंडरांचो असो थोडो बारीक इश्यू असा. हांवें ते ज्यादान ज्यादा सोडपाचो प्रयत्न केला गेल्या म्हाज्या टायमाक, आणि उरलेले बी हांव पार्किंगचो वेवस्था करतलो. ओके, तुमकां ही फायट कशी दिसता की तुमकां ऑलरेडी बीजेपी बॅक पॅनल असल्या तुमकां सपोर्ट आसा सरकाराचो, पूण हांगा ऑपोजिशन आसा? म्हाका दिसना ऑपोजिशन आसा अशें, कारण मुळात हो वार्ड असो आसा की हो बाजार लोकांचो, आनी हांगासले प्रत्यक्ष हांव एकूच कॅन्डिडेट ह्या वार्डांतलो लोकांचो. एक दुसरो जो कॅन्डिडेट आहा तो दुसऱ्या वार्डांतलो हांगा हाडून उबो केला, कारण हांगा दुसरे कोणूच माझ्या विरुद्ध म्हणजे माझे सपोर्टर असतात किंवा वाडो माझा ह्याच्या अगेन्स्ट माझ्या उभे रोवपाक कोणूच तयार ना, कारण त्यांचो म्हाका फुल्ल सपोर्ट असा. आणि ही जी इलेक्शन जाता ते वन सायडेड जातले. ओके, आता ना म्हणजे 6900 वोटर्स असतात हांगा, 6700, ओके 707, ओके कितले जातले वोटिंगचे दिसता तुमकां? साधारण 6:30 आसपास वचोंक जाय, माझच जातले, कारण हे जे म्युनिसिपालिटी इलेक्शन अशेंच असतात, टफ असतात, म्हणजे सगळेच वोटिंगांक येतात लागचे असल्या कारणान. लोक हांगा पार्टी पळयतले का मनीस पळयतले? ज्यादा तर दोनूय बी, कारण आमची पार्टी रुलींग असा, आणि सकयल एक रुट्यात पार्टीचो कॅन्डिडेट सपोर्टेड असा, आणि माझे हांगा काम असा, कारण माझ्या वॉर्डान हांव भरपूर काम केल्ले असा, परिचय असा माझ्या लोकांक, पर्सनल संबंध असतात सगळ्या वार्डाचे, म्हणून म्हाका व्हडलोसो प्रॉब्लेम दिसना. एक हांवें पयलें जे हांव सकाळच्यान भोंवता तेन्ना लोक म्हणटा की सायलंट वोटींग जातले, सायलंट वोटींग जावप अशें कित्याक दिसता तुमकां? कित्याक म्हणजे तुमी आतां रुलिंगान आसा म्हणून जाता काय आनी कितें? सायलंट वोटींग हे चुकीचे आसात, लोक कितें सायलंटूच आसता न्ही, लोक कितें आपूण कोणाक मारता ते सांगतात, सांगतीच्यान, पण लोकांक खबर आसा कोणाक मारपाचे ते. ओके, सो म्हणजे लोकांचेर असो प्रेशर बीन आसा जे ऑपोजिशन सदांच म्हणटा की लोकांचे प्रेशर आसा? हो वॉर्ड हो प्रेशराचो न्हीच, वेपाऱ्यांचो वॉर्ड, आणि सबंद सुशिक्षित जास्त एज्युकेटेड लोक ह्या वॉर्डान असा. ओके, सो तुमकां दिसता की बीजेपी बॅक पॅनल जिंकतले कशे? 100%. ओके, तुम्ही पहिले असले की सकाळच्यान ऑलरेडी इलेक्शन सुरुवात झालेली असा, लोक वोट करून भायर येतात, सो आम्ही लोकांकडे जाणून घेऊया. थोडे आमच्याकडे असे आहात की ज्यांनी फर्स्ट टाइम म्युन्सिपाल्टी वोट केला, असे आमच्याकडे असा ओमकार. ओमकार, तुम्ही फर्स्ट टाइम म्युन्सिपाल्टी वोट केला, हय, सो इश्यू किती तुका दिसता म्युन्सिपाल्टीन रिझॉल्व करचे असे, म्हणजे कॅन्डिडेट कोण जिंकतलो पाहिजे आणि किती काम करू असे तुका दिसता? त्याने बरे काम केले, तो बऱ्यापैकी निवडून येतो इथले, पण खयचे इश्यूज आहात जे तुका दिसता की साखळे भीतर असा? असे साखळे भीतर पूल बांधला, बस स्टँड बांधला. ओके, सो तुका दिसता की कॅन्डिडेट तुवें जो वोट केला तो शुअर जिंकतलो? हय. ओके, बरी गजाल. तुमकां किती दिसता खयचे इश्यूज आहात असे? आमच्या म्हणजे साखळेन आमकां मेन प्रॉब्लेम असा पार्किंगाचे, ते आमचे आनंदभाई सॉल्व करतलो. ओके, आमच्या वांगडा असा टुगेदर फॉर साखळीची कॅन्डिडेट, सपोर्टेड बॅक कॅन्डिडेट म्हणतात ते भाग्यश्री. मॅडम, सध्या आता ऑलरेडी वोटींग स्टार्ट झाले असा, किती रिस्पॉन्स आहात? रिस्पॉन्स म्हणल्यार हांव हे म्हणपाक सोदता की म्हाका फूल कॉन्फिडन्स असा आणि फूल विश्वास असा सगळे बाजारकारांक चेर की ते साखळेचे डेव्हलपमेंट जे करतले त्यांना ते मत घालतले. आणि यांना मेरेन 8:30 सकाळची झालेली असा, आणि मोस्टली आता तुम्ही पोहू शकता की खूपशे जणात येऊन हांगासर वोटिंग करून आपले गेलेले असा. सो ते सांगतो. साखळे मेन इश्यू असे किती आहात तुमकां दिसता म्हणजे स्पेशली या बाजारांमध्ये?
जे हांवें बाजारकारांचो व्हिडिओ पळयल्लो त्या प्रमाणे हांवें हे ऑब्जर्व केल्ले की हांगा पार्किंग लॉटाचे इशू आसा आनी सेक्युरिटी इशूज आसात. तेंच्यांनी म्हणलेले की हांगा सीसीटीव्ही कॅमेरा जाय तेंकां आनी एक सेक्युरिटी गार्ड अपॉइंटेड केल्लो जाय साखळी म्युन्सिपल मार्केट जो आसा न्यू मार्केट केल्लेलो आसा. तर त्याच्या भायर आनी खुबशे असे इशूज आसा जे हांवें आपले मॅनिफेस्टोन सुद्दां बरयल्ले की हांव एव्हरी 3 मंथ्स एक नगरसभा घेतले खंय ते आपले इश्यूज जे आसा ते मांडटले आनी हांव ते रिझॉल्व करपाचे एज पर एव्हरीबडीज गायडन्स अँड एज पर देयर सजेशन्स हांव ते वावुरतले त्याच्या खातीर. ओके, आम्ही सकाळच्यान पळयता की थोडे वोटर्स आमकां अशें म्हणलें ते म्हणटा की दे आर सायलंट वोटर्स म्हणून आणि थोडे म्हणतात ना तसे काय ना म्हणून. तुम्ही आता कॅन्डिडेट आसात, तुमकां किती रिस्पॉन्स आसा ह्या बाबतीत म्हणजे ह्या विषयाचेर? म्हाका अशें दिसता की जो वातावरण जाल्लेलो आसा खंय ना खंय थोड्या लोकांचेर प्रेशर आयल्लो आसा अशें म्हाका दिसता पर्सनली. सो त्या खातीर सायलंट वोटींग जे आसा ते ह्या फावटी खूब जावपाचे आसा आनी म्हाका अशें दिसता की आतां लोकांनी डेवलपमेंट जो करतलो तेंकां ते वोट करून हाडटले हे तांचे तेंच्यांनी ठरोवन दवरला. आमच्या वांगडा आसा प्रवीण ब्लॅगन, हे एक्चुली कॅन्डिडेट आशिल्ले टुगेदर फॉर साखळीचे बॅक पॅनलाचे, पूण ते अनअपोज जिखले आसा ऑड नंबर 5 सर. तुम्ही अनअपोज जिखपा फाटलें कारण किदें? अनअपोज जिखपा कारण म्हाका अशें आसा म्हाजी जी कारकीर्द आहा पॉलिटिकल कारकीर्द आहा ती जी सुरवात जाली 30 वर्सां पयलीं 35 वर्सां जाली सादारणशी. आनी हांव म्हाजे मित्र मंडळी जे आसा ते सगळ्या पक्षांनी आसा. ऑल द पीपल नो म्हणजे सगळ्या लोकांक म्हजे काम का कशें करपाची पद्दत कोणाक वागणूक दिवपाची पद्दत ही सगळ्या लोकांक खबर आसा. आनी त्या खातीर म्हाका दिसता की सगळ्यांनी थरयले की प्रवीणाक आमी ह्या फावट अनअपोज दिवचो कित्याक तेजे वांगडा आमी लढो शकना. तो सगळ्यांक वांगडा घेवन वयता सर, म्हणजे अशें पक्ष भेदभाव न करता सगळ्यांक वांगडा घेवन वयता म्हणून तांकां लोकांक दिसले आसतले की आमी एका ह्या फावट अनअपोज दिवया म्हणजे तेजे कामाची पावती दिवया अशेंच म्हाका जाल्यार दिसता. तुमकां जर लोकांनी पावती दिली म्हणजे अनअपोज दिली आणि तुम्ही म्हणता पक्ष पळयना, फाटी फुडें जर कितें जालें जाल्यार बीजेपी बॅक पॅनल तुम्ही सपोर्ट करतले? पळय, आमचे टुगेदर फॉर साखळी पॅनल हे आसा, आमी एक कॅन्डिडेट आमचो येल्लो आसा, हांव येल्लो आसा आनी हे जे उरलेले 10 त्यांचो एक येल्लो आनी उरलेले 10 आसा न्हू, म्हाका पूर्ण खात्री आहा सामकें सायलंट वोटींग चालू आहा आनी मतदार हे आहा तेंकां धमकी दडपण जे येता गव्हर्मेंट सर्वंटाची मिटींग प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरांची मिटींग अशें घेवन तेंचे जे दडपण हाडटा त्या खातीर ते दडपणाचे विरुद्ध लोक मतदान करतले. आनी एकदाचे ते दडपणशाही आनी दडपशाही सोपोवपाचो प्रयत्न जर लोकांनी करपाचो जाल्यार ते हे इलेक्शनांक करपाचो आहा. आनी म्हाका पूर्ण खात्री आहा की उरलेले 10 सीट आहा ते 10 सीट आमचे निवडून येतले टुगेदर फॉर साखळीचे आनी म्हाका खंय वचपाची गरज ना. म्हाका दिसता तेंचो जो एक निवडून येल्लो आहा तो आमचोच आहा. फाटल्या वाटत आमच्याच वांगडा आसलो रियाज खान म्हणटा तो बी आमच्या वांगडा येतलो आनी आमचे फूल मेजॉरिटी 12-12 टुगेदर फॉर साखळीचे अशे आसतले. थंय आमकां ओपोजिशन भितर म्युनिसिपालिटी आसचे ना अशी म्हाजी म्हाका विश्वास आसा साखळेच्या लोकांचेर. हे फावट जो सीट आसा हे फावट चेअरपर्सन तो रिझर्व आसा लेडीजां खातीर. फाल्यां सकाळी तुमी म्हणटा ते तुमची ना म्हणल्यार ती तुमची चली आतां इलेक्शनान राविल्ली आसा. बीजेपीन तुमकां ऑफर दिली की तुमकां चेअरपर्सन करता म्हणून, मागीर तुमी कितें म्हणटले? पळय, म्हाजी चली इज न्यू आणि बीजेपी आमकां ऑफर येवपाचो दिवपाचो प्रश्नूच येना. वेन वी आर कॉन्फिडंट ते आमच्या फूल मेजॉरिटीन जेन्ना आमचे येता सो बीजेपी आमकां मेजॉरिटी हे दिवपाचो दडप हे करपाचो प्रॉब्लेमूच हे प्रश्नूच येना. वी आर आणि म्हाजी चली नवी आसा. आमच्या सुनीता मॅडम आहा वेज इज व्हेरी सिनियर शी इज बीन द चेअरमॅन अर्लियर. कुंदा माडकर आमचे आसा, कुंदा माडकर 2 टायम्स आमचे कौन्सिलर व्हायस चेअरपर्सन आसले ते. सो आमचे कडेन तशें एबल लिडरशीप आसा. म्हाजे चली न्यू आसा हो तेजो टायम शिकपाचो आसा ते शिकतले आनी फुडें केन्ना येदा कदाची चान्स पडलो जाल्यार तेका बी आमी ऑफर करूं शकता चेअरमॅनशीप एक लास्ट 1 इयराक बी. पण सुनीता मॅडम वील बी एट द फोर फ्रंट ऑफ आमचे चेअरपर्सन शिपाक लागून. आता आमी असा वॉर्ड नंबर 4 आणि आमच्या वांगडा असा टुगेदर फॉर साखळीचे मेन जे म्हणतात ते धर्मेश सगलाने. तुम्ही ह्याच्या पयली पहिला असा जे काँग्रेस तिकिटाचे राविले आता त्यांचे पॅनल असा. सर, आता जो तुम्ही ट्रेंड पहिला आता दनपार मेरेन तुमकां किती दिसतं? ट्रेंड इज गोईंग 50-50 आवसे. 30-30 ची लढत जातली अशी म्हाका दिसता. 30-30 ची लढत जातली कित्याक आता तुम्ही 10 कॅन्डिडेट ऑलमोस्ट असा, ऑलरेडी तुमचो एक आणि त्यांचा एक गेलेला असा. सो दातले कितले तुमचे? मेजॉरिटी आमची असतली. मेजॉरिटी तुमची असली पण एक्झॅक्ट नंबर 7 इज अ मॅजिक फिगर. मॅजिक फिगर सो 7 तुमचे जातले म्हणतात? 7+ 7+ जातले. हांगा कितें लोक म्हणटा की प्रेशर आसा जा आनी कितें दडपण बीन घालतला अशें म्हणटात, खरी गजा?
लोकांक विचारलें तुमकां कळटलें, त्या परत परत उलोवन उलोवन जाम जालें, आतां रिजल्ट तुका रिजल्टा वयल्यान कळटलें की लोकांचें प्रेशर आहा काय आतां वोटींग जातलें म्हणटा. हय, तुमच्या बुद्दार तुमकां कितें दिसता? हांगा तीन कॅन्डिडेट आसा, सो 90% इज सायलंट वोटींग. 90% सायलंट वोटींग हांगा. ओके, आनी 10% जे वोटींग आहा ते ओपनली पार्टी 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 दोनी सायडीन. आणि इंडिपेंडंट कॅन्डिडेट आता कितले म्हणतात तुम्ही, किती चान्सीस? इंडिपेंडंट कॅन्डिडेट त्यांचोच तो मतां फोडपा खातीर दवरला. कोण तुमची? हय, तुमची मतां फोडपा खातीर. सर, आता एफर्ट तुमचो म्हणटा तो रिझर्व आसा, सो 4% झालेलो कोण टुगेदर फॉर साखळीचे? वी हॅव गिव्हन द हायेस्ट रिझर्वेशन फॉर वुमेन्स बीजेपी पार्टीन नॅशनल लेवल असो 33% दिवंक ना, मग आम्ही मोर दॅन 33% रिझर्वेशन म्युनिसिपालिटी दिला, सो वन ऑफ दॅम विल हॅव अ रोल टू प्ले. ओके, खंयचे इश्यूज आहा जे तुम्ही प्रायोरिटी दिले? Issues, see, we have last 15 years we've been ruling municipality, so issues pratyek wadache amka khabar a khay khay kire garaj an khay khay kire kami padtale, so lokang gyon barbar gyon lokanje lokang jay to so vikas ami kartale. Okay, mhanje ase he na ki amko issue aso na priority aso kaysna priority lokang jay ti khay main mhanje mudde hate street light udak त्यात मेन मुद्दे हा लाईट लाईटी आमच्या माझ्या वाड्यात पहिले झालं उदक इश्यू आता उदकाचं इश्यू हा 2-3 वरां येतात तो सुद्धा प्रेशर सारखं येणार लाईटीचं इश्यू हा सो हे सगळे कॉमन मुद्दे लोकांक व्हडलेशे अपेक्षा ना बेसिक नेसेसिटी हा ते त्यांना टाईम टू टाईम मेळूंक जाय. ओके, आम्ही जे पहिला झाल्यावर बीजेपीन म्हणतात ते ओपनली सपोर्ट केला आपले पॅनल घातला तुमचे टुगेदर फॉर साखळी, सो हा खंयच्या पक्षाचं बीन सपोर्ट असा? आमचे पॅनलाक सगळे पक्षाचो सपोर्ट हा. बाबाचो सपोर्ट हा? सगळे पक्षाचो सपोर्ट हा आमकां. आमच्या पॅनलाक आमी सगळ्यांक महत्व दिला बाबा की कोणूय जो जनसेवा करून सोदता तो खंयच्याय पार्टीचो आसूं ते आमच्या पॅनलार राहू शकता. फॉर एक्झाम्पल लास्ट टायम XZP बीजेपीची सुभद्र सावयकर आमच्या पॅनलार निवडून येयल्ली, सो आमच्या पॅनलार सगळे आप MGP खंयचेय पार्टी जाल्यार आमकां लागना. बीजेपी काम सुद्धा काम करपाक जाय आमच्या पॅनलार राहू शकता. इवन बीजेपीचे सुद्धा? हय, बीजेपी सुद्धा. लोकल इलेक्शन काय कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया म्हणटा कितें लोकल इलेक्शन आर नॉट हेल्ड ऑन पार्टी लायन्स, मात हे खंय तरी भियाता CM कॉन्स्टिट्युएसीक लागून किंवा आमचे पॅनल येवचे ना इंडिपेंडंट घातलेले आणि खंय तरी कंट्रोल करून सोदता लोकल बॉडी सुद्धा त्या लागूनच ते पार्टी लेवल इलेक्शन करता ना. हय, पण त्यांच्यानी जरी आम्ही जरी म्हटलं ते पार्टी लेवलवर ना ते, पण त्यांच्यानी ऑफिशियली डिक्लेअर केलं की आमचे पॅनल म्हणून म्हणतात तुमकां, त्यांच्यानी ऑफिशियली डिक्लेअर केलं की दिस इज अ बीजेपी बॅक पॅनल म्हणून. पण तुमचे तसे ना, तुमचे म्हणतात तुम्ही सर्व पक्ष सर्व धर्म सर्व जाती जनसेवा करपी कोण हा समाज कार्य करपी कोण हा समाज सेवक करपाक रेडी कोण हा ते आमच्या पॅनल रावता. गेली 10 वर्ष झाली आम्ही जनतेची सेवा केला हे लोकांक खबर असा. ओके, सो इवन बीजेपीचे सुद्धा जे सपोर्टर आहात ते तुमच्या पॅनल राहा म्हणता तुम्ही? माझ्या पॅनल बीजेपीचे हे फावटी कोण राहूंक ना, आता आम्ही पार्टी कोणाक विचारूंक ना कोणाक. ओके, आमचे पॅनल रावता त्यांना पार्टी विचारूंक ना आमकां. ओके, आम्ही कॅन्डिडेट वेचून काढला ते खंयच्या पक्षाचो असो जाता ना ते काम करपाक इच्छा आहा प्लीज वेलकम. ओके, आणि असे एलिगेशन आम्ही वता ऐकले की हांगा पयशेन वाटप चालू आसा, खरी गजाल ती? इलेक्शन आता इलेक्शन चालू हा मरे, ते रातचे येऊन पोहोचून झाले तुम्ही लाईव्ह लाईव्ह अशी होती प्रीमियम चॅनल तुमचं सारखं फामस रातचे येऊन लाईव्ह दाखवून झाले तुम्ही दिसाचे येले ते सुद्धा कडकडीत वतान येले. ओके, चालू झाले तसे हा सुशेगात निघलेलो मला काय खबर ना ते तुमचे ते फ्लाईंग स्कॉड हा पण कितले गाडी धरले आणि कितले गाडी सोडले त्यांना खबर हा. कंप्लेन बीन केली तुम्ही? तुमच्या सायडीन फोन उकलल्यावर कंप्लेन जातली मरे तुमचे फोन विचार मरे जाले. ओके, यार विचार. ओके, थँक्यू सर तुम्ही आमकां टाइम दिल्याबद्दल. तुम्ही आता पहिले की आमच्याकडे आता धर्मेश सगलानी आशिले आणि त्यांच्यानी जसे सांगला की त्यांचे जे पॅनल आहात ते इंडिपेंडंट पॅनल, म्हणजे त्यांना खंयच्या पक्षाचा असं सपोर्ट ना, जरी बीजेपीन ऑफिशियली आपले पॅनल अनाऊन्स केले तरी. आणि हाचो रिझल्ट किती आता आमकां आयतारा कळटलो आणि आयतारा मागीर कळतले की कोणाचे पॅनल जिंकले ते.
आमच्या वांगडा आसा आता रश्मी देसाय बीजेपी बॅक कॅन्डिडेट वॉर्ड नंबर 4. मॅडम, आतापर्यंत सकाळपासून जे वोटिंग चालू आहे आतापर्यंत आता एक वाजत आले, काय वाटतं सगळं? सकाळी 8 पासून आता जी वोटिंग झाली आहे ऑलमोस्ट अराउंड 50% वोटिंग झालेली आहे आणि ह्या 50% मी 100% सांगू शकते की एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि मेजॉरिटी वोट्स माझ्या फेवरमध्ये. किती आहे इथे वोटर्स? किती आहे टोटल? 857 आहे. आतापर्यंत किती झालं? आतापर्यंत 400+ झाले. तुमचं मार्जिन काय असणार? माझं 70-80% तरी माझी मार्जिन आहे. एवढी म्हणजे तुमच्या अगेन्स्ट दोन कॅन्डिडेट आहे, एक आहे ते धर्मेश सगला आणि टुगेदर फॉर साखरीचे आहेत आणि एक इंडिपेंडेंट आहे. सो हे असणार पण 80% तुम्ही सांगता? हो, ज्या रीतीनं मी ह्या वॉर्डमध्ये काम केली आहे म्हणजे मागच्या वॉर्डमध्ये जे हाऊसिंग बोर्ड आणि तारानगर होते इथे ऑलमोस्ट मी 90% माझे मॅनिफेस्टोमध्ये जे जे प्रॉमिसेस होते मी सगळं पूर्ण केलेलं आहे आणि 90% तरी मी काम इकडे डेव्हलपमेंटवर केलेलं आहे आणि मी फक्त इथे इलेक्शनला 5 वर्षाला एकदाच वोटर समोर येत नाही. माझं रेग्युलर माझ्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट असतो, त्यांचं काही प्रॉब्लेम असलं तर समस्या असलं तर मी वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणून मला खूप चांगला रिस्पॉन्स आहे माझ्या वॉर्डमधून आणि मी इतकी खात्रीनं सांगू शकते मी 70-80% ऑलरेडी मी माझं मार्जिन असणार म्हणून. एक जो आरोप आम्ही बघितला आहे सगळे जण करतात म्हणजे खास करून विरोधक की सरकारचा म्हणजे बीजेपी पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे लोकांवर एक दडपण आणलं जातं, खरं आहे का ते? नाही, अजिबात नाही आहे. आता सर्व लोकांना माहीत आहे जी आता आमचं सेंट्रल गव्हर्नमेंट मी मोदीजी सरकार बीजेपी सरकार आहे आणि आज आमच्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा बीजेपी सरकार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमधून स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जी आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालली आहे म्हणजे प्रत्येक आज गोव्याचं डेव्हलपमेंट झालेली आहे हे सगळ्या लोकांना माहीत आहे. त्याच्यातमध्ये हे काय लपवायचं काहीच नाही आहे. तसंच डेव्हलपमेंट आम्हाला आमचं साखळी शहरात पाहिजे तर आमचं म्युन्सिपाल्टीमध्ये पॅनल बीजेपीचं असणं खूप गरजेचं आहे. का 2 टर्म आमची आम्ही बघत आहे फक्त इकडे पर्सनल राजकारणात आमचं म्युन्सिपाल्टी येतो आणि आमचं भरपूर कामं आमची पेंडिंग आहेत. हा होऊ नव्हे तर आम्हाला परत लोकांना एकच विनंती करते की आम्हाला परत आमची म्युन्सिपाल्टी सत्तेवर आलं तर स्टेट गव्हर्नमेंट थ्रू जितके आम्हाला सहकार आहे ते सर्व सहकार भेटणार आणि आमची मुख्यमंत्री साखळीची असून खुद्द साखळीची असल्यामुळे आम्हाला त्याचा आज उपयोग घ्यायचं खूप गरज आहे. भरपूर कामं डेव्हलपमेंटची आमची राहिलेली आहेत, प्रत्येक वॉर्डमध्ये कामं आहेत, लोकांची कामं आहेत, ते सगळं कामं आम्हाला करायची आहेत तर आम्हाला 100% स्टेट गव्हर्नमेंटची आमची मुख्यमंत्र्यांचं सहकार गरज आहे आणि आम्हाला गरज सहकार आहे फक्त आम्हाला त्यांचं हात बळकट करण्यासाठी आज बीजेपीची पॅनल येणं खूप गरजेचं आहे. ओके, आता 2 कॅन्डिडेट तर एक म्हणजे अनुपूत आहे, एक त्यांचा एक तुमचा पण आहे. आता राहिले 10, 10 किती वेळ? 10 माझा अंदाज पक्षी आम्ही सगळेच बाजी मारणार. ज्या रीतीनं आम्ही काम केलेलं आहे प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक लोकाकडे घराकडे आम्ही पोहोचलेलो आहे. जितके गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत, आता आमची मुख्यमंत्र्यांचं एक स्वप्न आहे जो स्वयंपूर्ण गोवा, स्वयंपूर्ण गोवा अंडर आम्ही भरपूर गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहे. ते सर्व लोकांनाही माहिती आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये एज्युकेशन असो, हेल्थ असो, सगळ्या सेक्टरमध्ये कुणाकुणाला कुठे कुठे गरज आहे तो सगळं आम्ही हे केलेलं आहे असं म्हणून मला खात्री आहे आम्ही 10 वॉर्डमध्ये आम्ही बाजी मारू आणि ह्यावेळी 100% साखळी आपल्या नगरपालिका भाजपचंच असणार ही मला खात्री आहे. थँक्यू मॅडम, तुम्ही आमका टाइम दिल्याबद्दल. तुम्ही आता पहिले असले की आमच्याकडे आशिली ती रश्मी देसाय, त्यांच्यानी जे सांगला की त्यांचे सगळेच कॅन्डिडेट म्हणतात तसे सगळे जण बाजी मारतले, 10 पैकी त्यांचेच पॅनल येतले आणि त्यांना म्हणतात मुख्यमंत्री जे प्रमोद सावंत जे हांगा रावतात त्यांना त्यांचे हात बळकट करपा खातीर हे पॅनल काम करतले. ओके, आता आम्ही असा वॉर्ड नंबर 3 आणि आमच्या वांगडा असा बीजेपी बॅक कॅन्डिडेट म्हणतात ती सिद्धी परब. मॅडम, कसं किती रिस्पॉन्स आहे तुमका? खूप बरो रिस्पॉन्स असा. सगळ्याच्या लागी 150 क्रॉसिंग झाली आता इथल्या टायमापर्यंत आणि आमचे जे सपोर्टर असा ते फास्ट येऊन वोटिंग करून वचत असा. आमका 100% खात्री असा विजय आमचा रस्तो. हाऊसिंग बोर्डात असे खयचे इश्यूज आहे जे तुमका दिसता की सॉल्व्ह जाऊंग जाय? हाऊसिंग बोर्डात असे प्रामुख्याने इश्यूज असे काय ना, पण लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृताय करपाची गरज आणि स्वच्छ भारत अभियान हो जो आमच्या भौमानेस PM मोदीजीन चलेला आणि आमच्या CM चलेला त्याची जागृताय आणि कितले पर्यंत इम्प्लिमेंटेशन जाऊ जाय हे लोकांकडून करून घेऊ जाय हो एकच विषय असा. ह्या मतदारसंघात पोहोच गेल्या स्ट्रेट फाईट कशी आहे तुमचे पॅनल आणि तसे पोहोच वचत झाल्या ते टुगेदर फॉर साखळीचे पॅनल, किती दिसतं तुमका कितले मार्जिन असले तुमची? मार्जिन 100% बरी असतली पण आतापर्यंत हा कमेंट करणार बिकॉज हावेन हे करप इतल्या बिगिना हे चुकीचे ठरतले पण इतले सांगता निश्चयपणे विजय आमचा असतो. कित्याक हांगा CM राहता पण हांगा वोटिंग ना तरी पण राहता. आता आम्ही पहिल्या की सुलक्षणा सावंत तुमका एक तुमच्या मध्ये भोवता ती उलोपाक रेडी ना आशिली ती म्हणता आपण हांगा वोटिंग ना म्हणून, तुमका दिसता त्यांचा सपोर्ट तुमका फायदो ठरतलो? ऑफकोर्स
आज जी आम्ही किती उभी असा कार्यकर्ता म्हणून आमचा जो पालव असा आमच्या नेतृत्व भौमानेस्त सीएम प्रमोद सावंत तशाच खाती आज तुम्ही जो सपोर्ट पळता हो त्यांचा अर्धो सपोर्ट असा म्हणून हा फुडे झालेले असा हे जे सगळे टीम वर्क असा आणि तातून आमचा निश्चय हो विजय असा. आम्ही ज्यांना सगळ्यांना म्हणतो एक आमकां एक गजल अशी जाणून येईल की लोक म्हणतात की सायलंट आहात म्हणून खरंच असं होतं सायलंट का बेस्ट म्हणतात ते हे आता तुमका 7 तारखेकूच कळटले पण ऑफकोर्स हो एज्युकेटेड एरिया असल्या कारणान सायलन्स हो म्हाका दिसता वादळा पूर्वीची शांतता असता आणि तसोच असतलो. कोणाच्या सायडीन वादळ येतले? वादळ हे बीजेपीचेच येतले आणि आतापर्यंत बीजेपीचेच आयला. ओके आता पहिले आम्ही पहिले ती म्युन्सिपल काउन्सिल बीजेपीची ना लेफ्ट असतली. ऑफकोर्स हा परत एकदा सांगता भिवपाची काहीच गरज ना. दोघांचं अनअपोज जे दोन्ही जिंकल्यात पळय ते एक तांचो आणि एक तुमचो असा सो आता उरल्यात 10 ते कितले? 10 पैकी 10. आता आमच्या वांगडा असा ती टुगेदर फॉर साखळीची कॅन्डिडेट बॅक पॅनल कॅन्डिडेट सुनीता वांगडा. तुम्ही जाणा आता मेरेन जे वोटिंग झाला ते 22.75% झालेले असा. मॅडम हांगा तुमचे म्हणतात ते स्ट्रेट फाईट असा तुमकां किती सांगा किती जातले? हंगासर लोक निर्भीडपणे मतदान करून माझो विजय हो नक्कीच असा असे म्हाका दिसता हंगासर. कारण आज लोक जे दडपशाही जी असा किंवा ज्यो थोड्यो गोष्टी हंगासर असा त्याच्या खातीर लोक जरूर म्हाका मतदान करतले आणि हांव निश्चित विजयी जातले. कितले तुमचे पॅनलाचे येतले असे जिंकतात? आमच्या पॅनलाचे 8 आता सध्या एक ऑलरेडी आयिल्लो असा आणि आमकां एक्सपेक्टेड असा की आम्ही आणि 8 सिटाचेर निवडून येता. 8 सिटाचेर म्हणजे दातले 8 तरी येतले तुमचे? हय सारखे. ते पुरतून चेंज बीन जावचे ना? ते चेंज जावचे ना पण फुडे किती घडतले हे हांव सांगू शकना राईट नाव असे हांव काहीच म्हणू शकना. सध्याच्या सिच्युएशनाचेरूच हांव उलू शकता. हो जो वॉर्ड असा पळय हांगा सीएमय राहता जरी सीएमाक वोटिंग नासले तरी तरी असताना तुमकां कितली खात्री असा तुम्ही कितल्या मतांनी जिंकतले असे? हांव जवळजवळ 100 मतांनी जिंकतले. 100 मतांनी म्हणजे सीएमाची हांगा म्हणतात ते सीएमा खातीर हांगा बीजेपीचो कॅन्डिडेट जिंकतलो असे काय ना? तसे आम्ही म्हणू शकना न्ही. प्रत्येक हंगासर इच कॅन्डिडेट इज इम्पॉर्टंट. कॅन्डिडेट इम्पॉर्टंट हांगे पॉलिटिकल पार्टी लेवल तर आम्ही इलेक्शन हांव कन्सिडर करना. सो इट इज अ कॅन्डिडेटाक कॅन्डिडेट त्याप्रमाणे हंगासर वोटिंग जातले. ह्या वॉर्डात किती इश्यू जावं असे जे तुमकां दिसता किती ॲड्रेस जावं जाय? ना तसे हंगासर मेजर इश्यूज असे काय ना. म्हणजे आमचं फक्त आमचं वॉर्ड मातसो क्लीन नसता गार्बेज कलेक्शन हे साधे इश्यूज जे असा. म्हणजे ॲक्च्युअल द मेंटेनन्स ऑफ द वॉर्ड इज नॉट प्रॉपर. मागीर उदकाचे प्रॉब्लेम असा अशा गोष्टी असा. कारण जेव्हा पहिली हंगासर हांव काउन्सिलर असले त्यांनाच्यान म्हाका दिसता हंगासरले आम्ही डेव्हलपमेंट सुरू केले. ते हॉट मिक्सिंग माझं मूळ मुद्दो जो असलो इलेक्शनाक रावपाचो. म्हणजे हंगासर रस्ते सामके पाड असले. रस्ते हंगासर चलपाकूच मेळनाशिल्ले. कारण जेव्हा हाऊसिंग बोर्ड कॉलनी स्थापन झाली त्यांनाचो जो रोड असलो कच्चा रोड तोच कच्चा रोड असलो. आणि मागीर म्हाका दिसता जवळजवळ हांव हंगासर रावपाक आयले अराउंड 2000 त्यांना म्हाका असे दिसले की हंगासर त्यांना मागीर म्हाका असे दिसून आयले की हंगासर रस्ते सारखे ना. सो त्याच्या खातीर ॲक्च्युली हांवें इनिशिएटिव्ह घेऊन पॉलिटिक्सान आयले आणि हंगासरले हॉट मिक्सिंग ऑफ द रोड्स किंवा ते गार्डन हे ज्यो गोष्टी असा ते हंगासर चालूच असले. डेव्हलपमेंट हंगासरले चालूच असा आणि आवर कॉलनी इज वेल प्लॅन्ड ऑर वेल डेव्हलप्ड. सो देर इज नो इश्यूज. द इश्यूज आर ओनली अबाउट सर्टन थिंग्स विच आर नॉट मेंटेन्ड प्रॉपरली. सपोज आता हे ओपन स्पेसीस जर तुम्ही पळयता एन्ट्रन्साकूच तुम्ही पळयता जाल्यार त्यो सारख्यो मेंटेन केल्ल्यो ना. घाण असा सगळीकडे कचरो उखलप सारखो जायना. सो हे जे मेन म्युन्सिपालिटी लेवल जे प्रॉब्लेम्स असा ते हंगासर असा आणि तेच आम्ही हंगासर म्हणजे तेच जो काउन्सिलर निवडून येतलो ताणें हे इश्यूज हँडल करपाक जाय. तुमकां दिसता सायलंट वोटिंग म्हणून किती प्रकार असा हांगा? असे दिसता असे दिसता. थँक्यू मॅडम तुम्ही आमकां टायम दिल्या बद्दल. आमच्या एक वोटर असा ह्या वॉर्डान खंयचे इश्यूज आहा जे तुमकां दिसता की म्युन्सिपालिटीन सॉल्व करूंक जाय? ह्या वॉर्डान म्हणजे तसे बारीक बारीक इश्यू आहा जे क्लिनलीनेस आहा ते टायम टू टायम करूंक जाय तेणी. दुसरी गजाल ती गार्बेज हांगा आसा ट्रिटमेंट प्लांट ते सारखे ट्रिटमेंट करना मागीर हांगासर वास येता तो त्यांचे बंद जावंक जाय. तिसरी गजाल म्हणजे आमचे मातशे थोडे आता रस्ते फोडला आणि उदकाचो मातसो प्रॉब्लेम जाल्लो आहा तो सॉल्व करूंक जाय. तो सॉल्व जातलो कित्याक हांगासरलो सीएम आसा आणि तशी आमची मागणी असा की जी तळी आहा म्हणजे हांगा
तळीची आळी म्हणून फेमस असले आजू बोर्ड म्हणच्या पहिले ती थंय तळी आहात ती जे रिनोव्हेशन जावन जाय कित्याक ती एक तळी अशी आहा की वर्षाचे 12 महिने व्हावता ताका लागून आमची मागणी आहा की ती येणारे जे कोण निवडून येतले त्यांनी ती अवश्य करची ना जाल्यार हो वार्ड साखळेचे बाकीच्या वार्डा पयशे जाल्यार हो वार्ड डेव्हलप जाल्लो आसा रस्ते म्हणून आता टेंडर जाल्ले आमला रस्ते जावपाचे आसा सो सीएम असल्या कारणान आमकां ती एडवांटेज आसा ती आमी एडवांटेज हांगा घेता एक अशें थोड्यांचें म्हणणें आहा की हांगा लोकांची दडपडशाही केला लोक उलोवपाक पळयना अशें कितें खरेंच आसा तशें कांय ना ते विरोधक आपले भाशेन उलयतले पूण हांगासले सगळे लोक आहा ते एज्युकेटेड आहा जर दडपशाही आहा जाल्यार आतांचे विरोधक आसा हांगासर ते जाल्यार अशें भोंवचे ना आसले तशी दडपशाही बी अशें हांगासरूय ना तशें साखळेन खंय दिसना ते विरोधक म्हणटा आसतले पूण तशें ना लोक खरेंच भायर येवन वोटींग करतात का लोकांनी अशे म्हणजे अशे आळसपणां करतात कित्याक येतात ना ना लोक हांगासले तुम्ही प्रतिसाद पळयचे लोकांचो आतां पर्यंत 200 वयर झाला आसतले 653 हांगासर वोटींग आहा आपूण येवन मारतात तांकां तूं वचून सांगपाचें पडना प्रचाराचो भाग सोंपलेलो आसा प्रचार केल्लो आसा आतां ते स्वताच येवन पास पर्यंत म्हाका दिसता 90% हे जावंक जाय जावंक जाय थोडे लोक भायर आहा जे इंडिया भायर आहा ते येवंक शकना म्हणून थोडी हेवटेन तेवटेन कमी जाय आनी काही मे म्हयनो असल्या कारणान हांगासले जे लोक आहा ते खंयचे खंयचे भायले लोक आसा ते बी आपल्या गांवान गेल्ले आसा थोडे म्हणून पर्संटेज थोडी कमी जाता थोडे टुराक गेल्ले आहा तेंच्यानी टूर पयलो बूक केल्लो आनी इलेक्शन मागीर जालें पण हांगासर ते दोघ कॅन्डिडेट आहात ते एज्युकेटेड आहात स्टेट फायट आहात स्टेट फायट फर्स्ट टायम आता इतके वर्सांक स्टेट फायट फर्स्ट टायम अशी स्टेट अजून पर्यंत जेव्हा हाऊसिंग बोर्ड झाला न्हू ही पहिली फॉर्ट वन टू थँक्यू सर एक इंटरेस्टिंग गजल हांच्यानी सांगल्या की म्हणजे हांगा स्ट्रेट फायट आसा म्हणजे बीजेपी बॅक पॅनल कॅन्डिडेट आणि टुगेदर फॉर साखळी जो काँग्रेस म्हणतात त्यांच्या कॅन्डिडेटा मध्ये आणि आमच्या वांगडा सिनियर वोटर आसा या वॉर्डातल्या मॅडम सकाळच्यान वोटींग कशें चाललां हांगा सकाळच्यान वोटींग हांगा बरें चल्लां बरें स्मुथली म्हणल्यार कसलीच हे ना कोणाचेय म्हणल्यार कितें म्हणटा ताका कोणाचेच म्हणल्यार प्रेशर असे दिसना कोणाच्या वोटरांचे हाजेर सगळे आपले आपले परीन बरें स्मूथ चल्ला मॅडम म्हाका एक सांगा हांगा ह्या वॉर्डान खंयचेच इश्यूज आहा जे तुमकां दिसता की सॉल्व जावंक जाय हांगा इश्यू म्हणल्यार चडशे गार्बेज इश्यू आतांच सॉल्व जातात जाता सॉल्व म्हणल्यार कम्प्लिटली ते अजून सॉल्व जावना पूण सॉल्व जाता हळूहळू जाता पूण आम्ही जो कॅन्डिडेट चितला तो जर कॅन्डिडेट झाला 100% जातले असे आम्हाला दिसता म्हाका दिसता ओके खूप जण म्हणतात की लोकांचे प्रेशर असा अमक्या वोटींग असे किती असा 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 प्रेशराईज करता लोकांक खूप प्रेशराईज प्रेशराईज म्हणल्यार अशें जर तुम्ही म्हाका वोट घालूना जाल्यार तुमची ट्रान्सफर करपाक लायतले तुमचो धंदे बंद उलयतले तुमची लायसन्स काढून घेतले अशे लोकांचे खूप प्रेशर आयला ताका लागून लोक कन्फ्युजन जाल्ले आसा हांगा लोक कन्फ्युजन जाला लोकांक कितें रियल तांकां जो कॅन्डिडेट आसा तो सायडी दवरप काय हांच्या फाटल्यान वचप अशें तांकां कन्फ्यूज जाल्या लोक खुबशे लोक वोटर्स खूब कन्फ्यूज जाले तरी आसतना लोक भायर सावन वोटींग करतात हय हे वोटींग सायलंट आसा सायलंट आसा हय वोटींग सायलंट आसा लोक आपली प्रतिक्रिया अजून लोकांनी दाखयली ना तरी पण म्हाका दिसता हे वोट खूब सायलंट आसा हे वोटींग हय आम्ही जे सकाळच्यान पळयता की आमकां दोनूय भाशेचे प्रतिक्रिया मेळटा एक म्हणटा लोक सायलंट आहात थोडे म्हणटात तसो काय प्रेशर ना तो मेरेन पळयता प्रुडंट मिडिया